आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. दुष्काळानं हैराण राज्याला दिलासा मिळणार आहे, कारण सरासरीच्या 95% पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदा पाऊस समाधानकारक होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सुद्धा वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशभरात पाऊस सरासरी एवढा होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी देखील सरासरीच्या 95% पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढला असताना पावसाची शक्यता लांबल्याने चिंता वाढली आहे. दरवर्षी साधारण 1 जूनला केरळला दाखल होणारा मान्सून यंदा उशिरा येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालेलं आहे, पण संत गतीने होणार आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. सरासरीच्या महाराष्ट्राच्या 95% पाऊस होणार आहे. कोकणात 90% पाऊस आहे होण्याची शक्यता आहे. पुण्यासारख्या ठिकाणी 95% पावसाची शक्यता आहे. एकूणच हवामान स्थिती पाहता, पावसाचं प्रमाण पाहता, त्यात पावसात खंड पण आहे. जूनमध्ये खंड आहे, जुलैमध्ये खंड आहे, ऑगस्टमध्ये एखादा खंड आहे. आणि हे पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 65 मिलीमीटर ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. जे जलसाठे आहेत ते देखील आपले व्यवस्थित अबाधित ठेवावेत. आणि जे काही महाराष्ट्रात काम झालेलं आहे, जलसंधारणाचं काम झालं आहे, खूप चांगलं काम झालेलं आहे, की त्याचा उपयोग निश्चित बोरचं पाणी वाढण्यामध्ये, विहिरींचं पाणी वाढण्यामध्ये उपयोग होणार आहे. पीक पद्धती ठरवताना आपल्याकडे किती पाऊस होतो किंवा होणार आहे ह्याचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी आपलं पीक नियोजन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मूग आहे, मटकी आहे, उडीद आहे, चवळी आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, बाजरी अधिक तूर आंतरपीक पद्धतीलाही चांगलं हवामान आहे. अशा प्रकारे पिकं घेणं आणि कमी कालावधीत चांगलं उत्पादन मिळवणं हे शेतकऱ्यांनी आता जास्त आपल्यापुढं त्यांनी आता महाराष्ट्राच्या दृष्टीने सांगितलं. मी मान्सून कमकुवत आहे त्या मानाने यावर्षी 95% पाऊस होणार आहे हे सांगितलं आहे. आणि त्या अनुषंगानं आपलं नियोजन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. काही वेळेला जोराचे पाऊसही होतील, काही वेळेला कमी म्हणजे उडीपय असेल. आणि या सगळ्या परिस्थितीत आपण हे जर का माहिती घेतली व्यवस्थित शेतकऱ्यांनी आणि त्यानुसार नियोजन केलं शेतीचं पिकांचं, तरच आपल्याला पीक पद्धती फायदेशीर ठरू शकते. अन्यथा नुकसानच जास्त होतं असं बऱ्याच वेळा घडतं.